कोणाच्या ही रूपात दिसते ती आसुपास वेळेपणा की प्रेमाच्या या खुणा असल्याची आसपास होतो नेहमी आभास वेळेपणा की प्रेमाच्या या खुणा मला सांग खंडे हे गाणं अगदी का वेगळ्या बाजाच आहे काय अनुभव होता काय सांगशील आ, हे गाणं ॲक्च्युली मला एक्सपिरिमेंट करायला आवडतं की आपण ज्यावेळी गाणं लिहितो जर ते प्रेमाबद्दल असेल तर प्रेमामध्ये खूप सगळ्या फिलिंग्स आहेत त्याबद्दल मला लिहायला आवडतं तर त्यातलीच एक फिलिंग आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा प्रेम अनुभवता त्यावेळी तुमच्यामध्ये होणारा बदल किंवा तुम्हाला जे काही भास होतात किंवा तुम्ही स्वतःच म्हणजे एक जर मुलगा जर असेल तर तो प्रेमामध्ये मला वाटतं खूप इव्हॉल्व्ह होतो तो स्वतः मला वाटत नाही की सुरुवातीला तो आरशातही बघून व्यवस्थित तयार होत असेल पण ज्यावेळी एखादी मुलगी त्याच्या आयुष्यात येते त्यावेळी तो इव्हॉल्व्ह होतो आणि तो स्वतःला सारखा चेक करत राहतो की मी ठीक दिसतोय ना कसं आहे काय आणि ती नेहमी कुठेतरी बघेल आपल्याला त्यासाठी तो प्रिपेअर असतो तर त्यासाठी ते जे भास होतात त्याला ही जी फिलिंग आहे या फिलिंगवरती मी हे गाणं लिहिलंय तू प्रेमाबद्दल प्रेमाचं तुझ्या आयुष्यातलं महत्त्व काय मला ॲक्च्युली प्रेम या गोष्टीसाठी महत्त्वाचं वाटतं कारण माझ्याच आयुष्यात नाही प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचा खूप महत्त्वाचा रोल आहे कारण जिथे प्रेम आहे मग ते प्रियकर प्रियसीतलं असू द्यात आई वडिलांसोबतचं असू द्यात आपलं भावासोबतचं असू द्यात तर त्याने जे रिलेशन आपलं बिल्ड होतं ते खूप छान प्रकारे होतं आणि एका एकमेकांबद्दलची जी फिलिंग असते ती ती शब्दात नाही सांगता येऊ शकत पण ती खूप महत्वाची आहे जर तुम्ही एखाद्यासाठी फील करत असाल तर हीच गोष्ट मला वाटतं प्रेम म्हणू शकतो आपण मग ते कुठल्याही रिलेशन मध्ये असू शकतात तुझं खंडेरा खूप खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राईना खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राईना चार्मिंग रूप तिच नजरे मावना शोधून थकलो नंबर बी तिचा घावना झोपराती लाबी मला येईना येईना रे झोपराती लाबी मला येईना येईना रे तिच्या विना जीव माझा राईना खंडेराया झाली माझी दैना दैना रे विना जीव माझा राईना थँक्यू